नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपलं ई स्टडी सर्कलवर आपल्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत करत आहे. एम पी एस सी म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग याच्यामार्फत स्पर्धा परीक्षाचं अंदाजित वेळापत्रक आणि सद्यस्थिती ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, याच्यामध्ये दिनांक 30 सप्टेंबर 2021 पर्यंतची स्थिती याच्यामध्ये दिलेली आहे. तर याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे आपण जाणून घेऊया. हा जो कॉलम आहे शेवटचा, हा आपल्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. याच्यामध्ये राज्य सेवा परीक्षा 2020 याची जी आहे जाहिरात 2019 आली होती. पूर्व परीक्षा 21/3/2021 झालेली आहे. मुख्य परीक्षा 4/5/6/12/2021. तर मुख्य परीक्षेच्या दिनांक याच्यामध्ये दिलेले आहे. डिसेंबर 30 पर्यंतची काय स्थिती आहे. दिनांक 23 डिसेंबर 2019 रोजी जाहिरात प्रसिद्ध. 21 मार्च रोजी पूर्व परीक्षा, तिचा निकाल जो आहे 6 सप्टेंबर रोजी झालेला आहे. मुख्य परीक्षा 4, 5 व 6 डिसेंबर 2021 रोजी घेण्याचं नियोजन याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, दुसरी जी परीक्षा आहे ती दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा, जाहिरात 2019 आली. पूर्व परीक्षा 1/3/2020, मुख्य परीक्षा 25/9/2021. त्याच्यानंतर मित्रांनो, दिनांक 3 जानेवारी 2020 रोजी याची जाहिरात प्रसिद्ध. वेळापत्रकानुसार पूर्वपरीक्षा याची झालेली आहे आणि मुख्य परीक्षा 25 सप्टेंबर रोजीसुद्धा झालेली आहे. तर मुख्य परीक्षासुद्धा झालेली आहे आणि पूर्वपरीक्षासुद्धा झालेली आहे. सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक परीक्षा याची जी आहे मित्रांनो, दिनांक 17 जानेवारी 2020 रोजी जाहिरात याची प्रसिद्ध झाली होती. वेळापत्रकानुसार याची पूर्वपरीक्षा झालेली आहे. पूर्वपरीक्षेचा निकाल हा 24 ऑगस्ट 2021 रोजी जाहीर झालेला आहे. दिनांक 30 ऑक्टोंबर रोजी याची जी आहे मुख्य परीक्षा नियोजित आहे 30 ऑक्टोंबरला, आणि 4 ऑक्टोंबर 2021 प्रसिद्धीपत्रकानुसार ती पुढेसुद्धा ढकलण्यात आलेली आहे. 30 ऑक्टोंबरला याची जी नियोजित मुख्य परीक्षा होती ती आता 4 ऑक्टोंबरचं जे प्रसिद्धीपत्रक आहे त्याच्यानुसार ही पुढं गेलेली आहे, कारण ते कोर्ट मॅटर झाल्यामुळे. महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा 2020 याचं बघा मागणीपत्र, याचे प्राप्त दिनांक दिलेले आहे 20 फेब्रुवारी 2020, त्याच्यानंतर 3 फेब्रुवारी आणि 30 जानेवारी 2020 रोजी जे आहे मागणीपत्र आलेले आहेत. दिनांक 28 फेब्रुवारी 2020 रोजी याची जाहिरातसुद्धा प्रसिद्ध झाली होती आणि 4 सप्टेंबर 2021 रोजी याची पूर्वपरीक्षासुद्धा झालेली आहे. मुख्य परीक्षेचं सध्या काही याच्यामध्ये दिलेलं नाही आहे, सध्या प्राप्त व्हायचं आहे डिटेल्स. त्याच्यानंतर मित्रांनो, समोर वळूया. महाराष्ट्र वनसेवा परीक्षा याचं अद्यापपर्यंत मागणीपत्र आयोगाजवळ नाही आहे. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा 18 मार्च रोजी याची जाहिरात प्रसिद्ध झाली अभियांत्रिकीची, आणि पूर्वपरीक्षेचा निकाल 30 सप्टेंबर रोजी जाहीर झालेला आहे. महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2020, मुख्य परीक्षा 18 डिसेंबर 2021 रोजी घेण्याचं याचं नियोजित आहे. त्याची डेट आलेली आहे मुख्य परीक्षेची. महाराष्ट्र घटक सेवा अद्यापपर्यंत आयोगाजवळ मागणीपत्र आलेले नाही आहे. 2020 जी घटक सेवा परीक्षा याचे मागणीपत्र आलेले नाही आहे. मागणीपत्र जोपर्यंत एम पी एस सीपर्यंत पोचत नाही तोपर्यंत एम पी एस सी जी आहे जागा कशा भरणार. महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा 2020 याचंसुद्धा परिपूर्ण मागणीपत्र नाही आलेलं आहे. आणि सहाय्यक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2020 याचंसुद्धा परिपूर्ण मागणीपत्र आलेलं नाही, याचं मागणीपत्रच आलेलं नाही आहे. तर ही मित्रांनो स्थिती होती, आपण जाणून घेतली ही स्थिती आहे 30 सप्टेंबर 2021 पर्यंतची. तरी मित्रांनो, आजच्या याच्यामध्ये इतकंच. अशाच अपडेटसाठी चॅनलसोबत जुळून राहा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओलासुद्धा लाईक करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.